आगरी कोळी समाजाचा वेगळा ठसा उमटवून संस्कृतीचे दर्शन सर्वांना घडवण्यासाठी ऐरोलीचे मी नवी मुंबईकर प्रतिष्ठान आपले योगदान देत आहे. जिथे खास कोळी आगरी महोत्सव आयोजित केला जात असून हा महोत्सव सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. बुधवारी कोळी आगरी महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ झाला. महोत्सवाला पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आयोजनाप्रती कौतुक उद्गार काढले. ते आरपीआय नेते तसेच सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचं खासदार राजन विचारे महापौर सुधाकर सोनवणे विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी राजकीय नेत्यांची खास उपस्थिती पाहायला मिळाली. महोत्सव अत्यंत चांगला आहे. म्हणजे या ठिकाणी कल्चरल कार्यक्रम ठेवलेला आहे. मुलांना खेळण्यासाठी अनेक अशा पद्धतीचे जे खेळण्याच्या वस्तू इथं आहेत, त्यानंतर वेगवेगळे स्टॉल्स इथं आहेत आणि अशा पद्धतीनं एक आगरी आणि कोळी समाजाचं जे कॅरेक्टर आहे, कोकणातलं कॅरेक्टर, सागरीचं किनाऱ्याचं जे कॅरेक्टर आहे, हे या ठिकाणी उतमून अशा पद्धतीनं भरून उरलेलं आहे असं मला वाटतं. आणि मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्या वतीनं जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, गेल्या 3 वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे, तर मी यांना या प्रतिष्ठानला शुभेच्छा देतो. मी नवी मुंबईकर यांच्या प्रतिष्ठानाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला आगरी कोळी महोत्सवाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आणि या नवी मुंबईमध्ये सर्व ठिकाणी आगरी कोळी महोत्सव हे भरवले जातात, परंतु हा इथलासुद्धा जो आगरी कोळी महोत्सव जो भरवलेला आहे, खऱ्या अर्थाने हे भूमिपुत्र आहेत. आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये आगरी कोळी बहुतांश इथे राहतात आणि या संस्कृती जपण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजक ॲडव्होकेट रवींद्र पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. तिथे जुसेगडे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पोलीस उपायुक्त प्रशांत खैरे तसेच इतर मान्यवरांनीही आवर्जून भेट देऊन महोत्सवाचा आनंद लुटला. बुधवारी म्हणजेच महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी लावणी तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची रंगत वाढवली. त्याला नागरिकांचाही भरघोस प्रतिसाद मिळाला. दरम्यान या महोत्सवाला शहरवासियांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन आयोजक तथा मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र पाटील यांनी केलंय आणि आयोजनाचा हेतूही अधोरेखित केला. मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सातत्याने गेल्या 3 वर्ष झालं हा महोत्सव आम्ही साजरा करत आहे. तर हा महोत्सव साजरा करत असताना आम्हाला सर्व आमच्या आयोजन टीमला खूप आनंद होतो. आमचं अख्खं ऐरोली कोळीवाडा आणि सर्व ग्रामस्थ सर्वांचं सहकार्य आणि सर्वांचा आशीर्वाद आम्हाला लाभतो या ठिकाणी. आणि सर्व गाव एक सणाप्रमाणे या महोत्सवाला एक असं म्हणजे आमच्या कोळीवाड्यात कसं असं उधान येतं त्या पद्धतीने आनंदाचा उधान या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मनामध्ये. जर्नलिस्ट दिनेश राठोडसह पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट.